कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय Oh, ha, Madhava Bara.
एकाने पक वाजला जरी की दुसरे दोघांनी वाजला आमच्या सगळ्यांचा आवाज काढून टाकला. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोस मागा झाले हवबारी, येणे सोस येणे सोस मागा झाले हवबारी, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोस भरत माघारी, ये
सोसे मला मला झाले अबरे जीवे भावे एने सोसे
से मन झाले हव भरी परत माघारी येत नाही बंधनापासूनी उकळल्या गाठी देताली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी येत नाही तुका म्हणे देह तुका म्हणे देह भरिला विठ्ठले
काम क्रोध केले घर रीते येणे सोसे मन झाले हवबरी परत माघारी येत नाही लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथ्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रियं समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आधी गुरु शिवंदावे मग साधन साधावे गुरु माझे माई बाप दर्शने हरे ताप लागुनी या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळानी हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही लागुनी या पाया विनवितो तुम्हाला कोण पाया पडतात कोण विनवणी करतात हे तरी भानावर राहू द्या आणि काय म्हणतात करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा वेळोवेळा म्हणले बरं का एकदाच नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि जर का हा सुख सोहळा स्वर्गामध्ये असता किंवा वैकुंठामध्ये असता तर देव वरतीच असते आपल्याकडे आले नसते बरं का म्हणून देवांना इच्छा प्राप्त करण्यासाठी स्वर्गीचे अमर काय म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मिळतेच तर हे अभंग तुकोबारांचे ज्ञानोबारांचे नामदेवांचे राग्या भागेचे नव्हेत त्यांनी पुरावा दिलाय की नारायणाच्या नामस्मरणाने जीवाला मुक्तता मिळते तरी सुद्धा तिथे संवाद चालू होता
देवा एकदाच मृत्यू लोकाचा जन्म हवाय आम्हाला. देवाने सांगितलं बाबांनो नारद महर्षीला पाठवलं, त्याने वेगळंच काही निरूप आणलंय. मृत्यू लोकांमध्ये भावाभावांचं पटत नाही, जावाजावांचं पटत नाही, नणंद भावजयांचं पटत नाही, गावकऱ्यांचं पटत नाही, कोणी कुणाला नीट पाहत नाही. तुम्ही कशासाठी जाताय मृत्यू लोकांमध्ये? देव म्हणाले खात्री केलीच पाहिजे आपल्याला, आपण स्वतः आधी जाऊन पाहिलं पाहिजे. आणि भगवंताने या सुखा करुणे वैकुंठ सोडलं आणि संताच्या सदनी राहिला. आपल्या संताच्या नाही, धन्य धन्य ते वैष्णव सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. सर्व सुखाची सुखराशी तेथे भक्ती मुक्ती चारी दाशी. त्या सुखाला पार नव्हता एका जनार्दनी, पार नाही सुखा म्हणून देव भुलले देखा. देव भुलले, देव भुलला भावाशी सांडून या वैकुंठाशी. वैकुंठ सोडलं आणि एकनाथांच्या घरी 36 वर्ष भगवंत राहिले. किती? 36. आपण 2 दिवस कुणाच्या घरी राहिलो की असं होतं कधी जातोय. सप्त्याला यायचं म्हणून यायचं, नाही तर ते आमच्याकडे आल ते म्हणून आम्ही त्यांच्याकडे. समजलात का माई बाप हो? 36 वर्ष नाथा घरी विठू माऊली अखंड भरते पाणी. देवांचा देव करीतो भक्ताची जागरी. 36 वर्ष असे संत बिना चंदनाचा एकही नव्हता. चंदन उगाळून श्रीखंड्या प्रत्येकाला लावत होता. अरे पंढरपुराची आळंदीची त्र्यंबकची गंधगोळी आणली ती तरी निदान लावीत जा. 36 वर्ष कावडीने पाणी वाहिलं. कोणी? देवानी. या सुखा कारणे देव वेडावला. 36 वर्ष 18 पक्कड जातीची लोक एकनाथांच्या घरी भोजनाला असायचे. 18 पक्कड जाती कळाल्या ना, एकून एकाची पत्रावळी नेऊन उचलून फेकायचा वावरात. आणि स्वतःला जेवायला नाही मिळालं तर भगवंत पत्रावळीवर चौष्ट खात होता. ना म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भूकेला पण हाची दुष्काळ, त्याला फक्त भक्तीचा दुष्काळ पडला. आणि म्हणून 2 वर्ष कोरोना आलं. ना बायो तुला, ना बाई तुला, बाई तुला कोरोना होईल. कोरोना आला कोरोना. कोरोनामध्ये प्रत्येकाच्या गणगोत्रामध्ये 2-2, 4-4 गेले तरी जाग्यावर येत नाही. ही पा हवा बंद झाली. ही हवा बंद झाली ना मग ऑक्सिजन लागतोय. आता श्वासाची किंमत कळाली तुम्हाला? कबीर कहे कमाल को, कबीर कहे कमाल को, रे काई को बजावत है ढोल. कबीर कहे कमाल को, काई को बजावत है ढोल. एक श्वास जाएगा तो जाएगा त्रिभुवन का मोल. अरे हरि से कोई नहीं बड़ा, उस हरि से जिसका कोई बापच नहीं है. रामाचा बापच नाव काय? दशरथ. कृष्णाच्या बापाचं नाव काय? उसको तो दो दो बाप थे, लेकिन जन्म देने वाला बाप कोण था? वसुदेव. हरीच्या बापाचं नाव पुढच्या सप्त्याला आणून ठेवा लिहून.
जिसको बाप नहीं है इसके लिए उसके क्या करता है महाशिवरात्र। बाप है का त्याला म्हणून कबीरदासांनी दोहा लिहिलाय, हरी से कोई नहीं बड़ा, हरी से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गबलत में पड़ा, दीवाने क्यों गबलत में पड़ा, दीवाने क्यों गबलत में पड़ा। देवापेक्षा मोठ कोणी नहीं, आपण कोणी मोठ बनायला जायचं नाही, किती मोठी मोठी कार्य केली ना तरी आपण शान म्हणून समजायचं नाही। त्याच्या हातामध्ये इतका शानपणा आहे, कोणाची यसन कशी खेचायची ना, कुठल्या बाजूला वडायचं त्याला बरोबर जमत बरं का। सचिन बाला कल्ला का तुला, सचिन म्हणाला मी बेलापूरला असायचो, सीबीडी बेलापूरला, तिकडे सगळी लोक तुमचीच भाषा बोलायची, आमची भाषा आवरी भारी आहे ना, तुम्हाला कलाचीच नाही। एकदा काय झालं तुम्हाला सांगते, मी नवीन नवीन लग्न होऊन आली आणि माझी म्हातारी सासूबाई उपवास असल्यामुळे मला काय म्हणली माहिती का, बाय अश्विनी दोन तीन चेली खाऊन जे, आता हे चेली बोलली मला काही कळलंच नाही, खरं सांगते तुम्हाला मला काही कळलं नाही, ती म्हणली असती केळी खात मी खाल्ली असती, दोन दोन चार चेली खाऊन जे तुला अख्खा दिवस उपास, बाय तू बोकाची कणाला आवरी रहतस। मग सासू म्हणा बोलली मला कळालं नसल्यामुळे मी खाल्लीच नाही, तेवढंच नवरा आलो म्हणते बाया गो आवरा वेला तुझ्या बोकोला सांगला, दिवस आवरा काम करत ना तिने, मी तिला सांगला दोन चली खा, एक सुद्धा चेल्याला हात लावला नाही, आवरी माझ्यावर आगावत। आता आप्पा सांगा तुम्ही सांगा, नवरा मला बोलतं काय आईने तुला केळे खायला सांगितले खाली ना उपासाचे, म्हणलं अजिबात बोलली नाही ती केळी खा म्हणून, ती म्हातारी डोकरी जाम खोटं व्यापत, म्हणलं मग कग मी बोललो ना तुला दोन चेली खा, आ तू चेली बोलली पण केळी बोललीच नाही, एवढी आमची भाषा की म्हणजे इतकी अर्धांड त्याला म्हणतात, ती अर्धांड भाषा तिचा असं सारून, म्हणजे माहिती ना पाण्यावर जर आपली शाळ आली की ते सांडून आतलं पाणी स्वच्छ असं प्यावं माणसानी, दुधावर साय आली तर बाय फुकून फुकून साय साईडला करतात, मग त्याप्रमाणे मायबाप हो शुद्ध भाषणाकडे आणि शुद्ध लेखनाकडे, कारण आमचा मुळी बाप होता ज्ञानी, सावळाराम महाराज हे आमचे वडील, ते मुळी बाप होते ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी, पोटी येता हरले पापा ज्ञान देव माय बापा म्हणून माय बापा। आजचा अभंग जगद्वंदी जगद्गुरु तुकोबऱ्या देहूचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, नवे नवे पाचवा वेद तुकोबऱ्या, नामयाचा अवतार तुकोबऱ्या, अणुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा, एवढे मोठे जगद्गुरु तुकोबारे आपल्याला या अभंगामध्ये म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल आणि तोही जीवे भावे करावा, नाही तर करायचं म्हणून करूच नका सांगितलंय, मनी नाही भाव देवा मला पाव, सध्या सकाळी उठून वडापाव खाव, अखंड हरिनाम सप्ताह। वय वर्ष किती हो आ, अरे बापरे बापरे बापरे, अगणित लावण्य, ज्याचा गणितच करता येत नाही असा हा अखंड हरिनाम सप्ताह। त्यामध्ये असणारी पाचव्या दिवसाची सेवा पामराच्या पदरात आलेली आहे, दोंड गव्हांमध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, ज्याचं गणित करता येत नाही सुशोभित असं मंडप, छान साऊंड सिस्टम, टाळकरी गायनाचार्य वाद्य वाजवणारे पेटी मास्तर आणि मारुती राया, साक्षात तिकडे जायची गरज नाही, इथे दर्शन घ्यायचं असं नाचायचं बोलता बोलता, कारण तो इतका नाचत होता बजरंग बली त्याला फक्त डोक्यात राम कळाला होता, राम बाकी त्याला कशाशी मतलब नव्हतं, त्या बजरंग बलीला राम कळाला आणि इतका नाचायचा, नाम घेता मुखी राघवा चे नाम घेता मुखी राघवा
अघात भक्ती केली मारुती रायाने बरं का. आपल्या प्रभू रामचंद्रांच्या माईचा शोध घ्यायचा होता, सीता माईचा. समुद्रामध्ये ज्याने सेतू तयार केला, जमविली वाहणारे सारी बांधिला सेतू सागरी बळ महान बाहुबळीचे, असा मारुती रायाची भक्ती पाहिली. आणि तुकोबाऱ्या मारुतीला म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. भक्ती करत असताना क्षणभर सुद्धा देवाचा विसर पडला नाही पाहिजे, तर त्याच्या अंगसंग देव असणार. बघा तुकाराम महाराजांनी सुद्धा अशीच भक्ती केली. हे तोंड दिलंय ना आपल्याला तोंड, हे तंबाखू चोळाया दिलं नाही भाऊ. काही लोकांनी देवच केलं, अपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेहमीने जीवा सुखच नाही. हे तोंड दिलं ना ते घेताय, ते घेताय तंबाखू ना चुना, वाचता वाचता सुद्धा लोकांची उच्चापती करतात. बाया सुद्धा घेतली मशेरकी इकडून तिकडं तिकडून इकडं, चक्रा मकरा मकर शांता बाई काय सज्जन. अनंत वाचाळ बरळती त्या कैसा गोपाळ पावे हरी. तुम्हाला हे तोंड कशासाठी दिलंय, कशासाठी घेई घेई माझे वाचे. वाचेला सुद्धा प्रश्न केला तुकोबारांनी, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे घ्या रे तुम्ही सुख पहा विठोबाचे मुख. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात आम्हाला आमच्या गुरुनी ज्या दिवशी मंत्र दिला, आम्हाला रस्त्यावरच ते सापडले. सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्न माझी, काय कळे उपजलांतराव म्हणून या काय त्वरा झाली. साधू संतांची त्वरा आणि आपली झाले तरा, संसार करून करून तरा. तुकडोजी महाराज म्हणतात याची अशी तरा झाली. हा सतत सतत म्हणायला लागला सांगा मी काय. आवाज जरा रिटर्न दे, हे करू का ते करू, सांगा मी कुठला मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, काय करू, काय करू. साधू संत आपल्याला प्रांजळ मार्ग देतात, तुम्ही काय करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, देवाच्या दारामध्ये क्षणावर उभे राहा, म्हणजे तुमच्या चारी मुक्ती साधून निघतीलच. इथे संशय सुद्धा धरायचा नाही, कारण हरिपाठामध्ये तुम्ही हरिपाठ करता तेव्हा काय सांगितलंय, पहिल्या अभंगामध्ये काय म्हणले हरिपाठाच्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा सोप. संस्कृत होत सगळं हे एका पेटीमध्ये बंद करून ठेवलेलं होत. हे ज्ञानाची पेटी ज्या दिवशी उघडली, ते ज्ञान पैगा परवे, जरी म्हणी अति आणावे तरी संताया बजावे, सर्वस्वीशी भजवायचं होत. सोप सोप सगळं कळावं म्हणून माझ्या ननोबा तुकोबाऱ्यांनी संस्कृतचं प्राकृत केलं, आणि प्राकृत केल्यामुळे आपल्याला हे सगळं कळायला लागलं. नाहीतर मायबापो हे संताचे काही सामान्य
उपकार आपल्यावर काय सांगू आता, संताचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावी त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव सांगितलंय, पण ते संत आणि ते गुरु कसे असावे, आताचे संत आणि आताचे गुरु याच्यात किती फरक आप्पा। गुरु घरोघरी चोऱ्या करी आणि शिष्य नदीला मासे धरी, रडका गुरु मडका चेला, दोघांचा बोध वाया गेला। म्हणून गुरु करा, बळकट करा, मंत्र तंत्र उपदेश ती घरोघरी गुरु आहेत आयती, शिष्या ती मिळविती सद्वस्तू ते, त्या ते सद्गुरु श्री कृष्ण मानिजे। शिष्याला सद्वस्तूला बसवतात, पण एक खरं सांगू, एक अनुभव आहे स्वतःचा पण आहे, तुकोबऱ्यांच्या चरित्राचा अभ्यास जर केलात ना माय बाप हो, ते विठ्ठल विठ्ठल बोलत होते पण लोक त्यांना वेडा म्हणत होते। जास्त आघात जो भक्ती करतो त्याला एवढा त्रास असतोय, ह्याला वेड लागली या तुक्याला। तुकोबऱ्यांचे म्हणायचे हो ना, त्याचं वेड लागल्यानंतर काय म्हणावं, काय होत माहिती का, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे। ज्याचा कधी नाश होत नाही तो आत्मा, तो चैतन्य भगवंत असं करून टाकतो आपल्या हृदयात आल्यानंतर, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। आणि एकदा का माय बाप हो, त्या गोविंदाचं पिसं लागलं, लोक वेड्यात जमा करतात बर का, काही म्हणत असतात, लाज राहिली नाही याला, लाज राहील कशी, आम्ही संघ कुणाचा धरलाय, लाज राहिली नाही पण आम्ही संघ कुणाचा धरला, आमच्या जीवनामध्ये सुख मिळेल त्याचा, वैष्णवा संगती सुख वाटते जीवा, सुख वाटते जीवा। त्यांचा संघ फक्त धरून बघा, तुम्हाला पण काय प्राप्त होतं ते तुम्ही फक्त पहा। आम्ही वैष्णवाचा संघ धरला आणि आम्हाला त्यामध्ये सुख मिळालं, सुख कशामध्ये सांग ना, सदनाम घोष करू हरी कथा, आम्ही तिथे जाऊन तंबाखू चोळलं नाही, मशेऱ्या घासल्या नाही, अनंत वाचाळ आम्ही केलंच नाही, आम्ही त्या ठिकाणी जाऊन काय केलं, पहिल्या चरणात बोलावा विठ्ठल
म्हणतात आम्ही त्या विठ्ठलाचं इतकं स्मरण करत आहोत की त्यापासून आमच्या जीवाला मुक्तता मिळावी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे. तीन उच्चार केले त्यामध्ये. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. त्याला इतकं पाहावशी वाटतं, जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. तेने माझ्या मना बोध केला, अनंत जन्माचे विसरलो दुःख. आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. आपण पांडुरंगाला किती पाहतो, आपला आपण पेपर तपासा. आपली चार तास जर बाई मार्केटला गेली बाजारला, आणि ती जर का समजाव जरा उशीर झाली तर तिची आपण किती वाट बघतो. तू कुठे येते सांग फक्त. आता मोटरसायकल घेऊन आलो, पण देवाची वाट कोणी पाहत का? बाई सुद्धा एवढा पिऊन नवरा येईल तरी बोलते पप्याचा बाबा नाही आला. समजा आला बोलते आला ग बाई, आला ग, आला 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 आमच्या पप्याचा बाबा आला. झिंगाट होऊन येतो झिंगाट. तरी सुद्धा देवाच्या अगणित सप्ताह आहे. इथे बायांना जर आप्पा मी विचारलं कोणाचा नवरा दारू पितो, मारुतीची शपथ आहे बोट वरती करा, एक सुद्धा बाई त्या पेताडाची किंमत कमी करणार नाही. इतकी इज्जत ती बाई देते. नाहीतर तिने बोट वय वरती केलं ना पेताडाच्या बाईने एखादी, याची क्षणाची सुद्धा किंमत नाही. बघा तुमच्या पाया पडते. ह्या आमच्या महिला आहेत ना चुळीमध्ये आणि मुलांमध्येच गेल्या. बघा चुळीमध्ये आयुष्यभर मुलांचा संसार करत करत गेल्या. इतका दुःखमय संसार आहे की त्या संसाराचं मोजमापच होऊ शकत नाही. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शोणी पाठी लागलं वढाळ. कौणामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो. त्याचे नाव मी उच्चारी. उच्चार शेवटी देवाचा करावाच लागतो, लक्षात ठेवा. त्याच्या नामाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. नाहीतर संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुखी नाही आले राम नाम राम नाम. वाचा शुद्ध नाही केली पुढे वेळ आली मरणाची. मरणाच्या वेळी करी तळमळ तिने हा गोपाळ कृपा करी. मग तो जिवंत आपल्याला देह दिलेला आहे. जोपर्यंत हे शरीर चालतंय ना तोपर्यंत त्याचं भजन करा. चाले हे शरीर कुणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिविणा. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. काय काय यमक येते अभंगाचे, काय जुळवणी आहे. वा वा वा, काय माझ्या तुकोबऱ्यांना किती धन्यता द्यावी माईबाप हो. किती मोठे माझे तुकोबरे आणू रेणू या तोकडा तुका. आकाश एवढा तुकोबऱ्या ज्ञानी महात्म्याच्या पायाची वाहन होऊन बसत होते. आणि काय म्हणत होते, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणते ज्ञान देवा तुम्हाईसे, म्हणते ज्ञान स्वतः आपल्याला इतकं कमी समजत होते की मी तुमच्या पायाची वाहन आहे. नाहीतर असतंय ज्ञान कणभर दाखवतात इतकं मनभर की आमच्यासारखा कीर्तनकार नाही आणि आमच्यासारखा गायनाचार्य नाही. तुम्हाला जरा कमी बिमी आवाज दिला ना नाराज अजिबात होऊ नका. हे सगळं लाईव्ह आहे. हे सगळं कुठं दिसणार माहिती का? 27 जिल्ह्यात. या आपणनी आम्हाला सोंगाला किती वेळा दाखवली. आणि काय त्या युट्यूबवाल्यांनी पैसा कमावला हो आपल्या जीवावर. जवळ जाऊन तुम्हाला सांगते 40 बाया नुसते वेड्या झाल्यात. बघा
आपल्या कीर्तनाने आणि आपण स्वतःच येडो ना आधी वेड व्हायला लागत बाई लक्षात आलं का माय वेड ग वेड अग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी वाजवा शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना होती मी तुझ्या पदाच चिंतन करत होती मला मातंग ऋषीने सांगितलं होत शबरी बाळा रडू नको मला निजधामास जावंच लागेल तू प्रभू रामचंद्राच भजन करत राहा प्रभू रामचंद्र तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही अरे भक्ताला खऱ्या भक्ताला ना देवाकडे जावं लागत नाही शबरी गेली रामाकडे का राम आला शबरीच्या घरी शबरींनो सांगा शबरी रामाकडे गेली की राम शबरीच्या घरी आला रामाला रामाला यावं लागतं हाकच मारली होती तशी पतित पावना श्री रघुनाथा एकदाच ये जाता जाता पायीन पूजीन टेकीन माथा तोच स्वर्ग माझ इथेच येईल पुरेपणा जीवना रामा रामा राम रघुनंदना सुरधरा सुरधरा बरोबर आश्रमात या कधी रे येशील राम रघुनंदना एवढं वेड व्हावं लागतं एक जनाबाई वेडी झाली होती दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता ज्यांचा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे त्यांच्या अंगसंग देव ती जनाबाई भल्या पाठी उठायची आणि हक्का मारायची देवाला बोलवायची ए देवा ये तू ये रे बा विठ्ठला तुम्ही माझ्या माग म्हणा बरं का सुंदर माझे जाते गा फिरते बहुत इथला तो काय इथला तिथला आहे का ये रे बाई काय ती जणी रात्रंदिवस त्याला हाका मारायची तिच्याकडे साधन होत भाऊ दीड खंडी दळण दळत होती ती 14 माणसाचं काम करत होती ती येडी पिशी झाली होती ती जणी पण झाली होती की नाही तू रिटर्न दे रे बाळा मला लिंबाई आऊबाई लेकी वेडी पिसी ती जणी नामायाची नामायाची दामना मजाळा बोले Oh,
भजन हो कीर्तन हो, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप। कीर्तनाचा नेमका तो सार कळाला पाहिजे, कीर्तन काय आहे ते कळाला पाहिजे। आणि कीर्तन प्रत्येकाच्या घरात आहे। किर म्हणजे कटकट, तन म्हणजे गवत, ते जवळ जळत नाही ना तोपर्यंत आपण जाग्यावर येत नाही। जसं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती एकदा आपली समाप्ती होणार आहे। पण टाळी वाजवायला का म्हणून तुम्ही कंजूसगिरी करता? मी आल्यापासून पाहते तुम्ही असंच बघत राहिले। तुमची बहीण आहे, तुमची आई आहे, मायबाप, ती जनाबाई अस्पृश्य होती, तिला पुढे कोणीच घेत नव्हतं। 6-6 महिने तिच्या केसाला फणी नसायची, पण देवाला चरचरा घाम आणायची। ये रे बा विठ्ठला म्हटल्याबरोबर देव लगेच मागच्या दारातून जायचा, रुक्मिणी आईची साडी घालायचा, काय काय देवाचा पोशाख, बांगड्या, कुंकू, आंबाडा, बया, नववारी लुगडं, आणि भगवंत येऊन जात्यावर बसायचे। किती खंडी दळणदळायचे, दीड खंडी। जनाईच्या जात्यावरी गाऊन या गाणी, पांडुरंग गेले बाई वेचवया शेणी, जनी म्हणे देवा आता, ओ ओ ओ ओ, जनी म्हणे देवा आता, काय वाढू न्यारी विठ्ठला। जोंदळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंदळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, भक्तावरी भाळला पंढरी सराना, भक्तावरी भाळला पंढरी सराना, शिवाऱ्यात पिकवी तो मोतियात दाना, मोतियाचे दाणे भरले, ओ मोतियाचे दाणे भरले, कणस कणस वरी विठ्ठला। दर्शनाला आई वडिलांचा हात पकडून आली होती जनाबाई। बाबा आय मला भी यायचं पंढरपूरला। अरे लेका उन्हा तानाचं तू कुठे येते? आम्ही जाऊ राहिलो, तू नको येऊ। नाही बाबा मला भी विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, मला भी यायचंच। श्रीहट्ट बाळहट्ट आणि गुरुहट्टा पुरवावं लागतो बरं। आणि मग त्याच वेळेला आई वडिलांच्या बरोबर पोरगी आलेली आहे, अगदी लहान होती, 7 वर्षाची। आपली 7 वर्षाची कुठे काय कळलं नाही, पण 7 वर्षाची जनाबाई पंढरपुरामध्ये आई वडील आले, तंबू मांडलेला आहे। चालत येऊन येऊन त्या आई वडिलांना डेंग्यूचा ताप झाला। तापामध्ये आई वडिलांचा देहांत पंढरपुरात झाला। पंढरपुरामध्ये देहांत झाल्यानंतर वारकरी लोकांनी म्हटलं, का रे बाळा आई वडिलांबरोबर आलीस, आता यांची चिता रचायची आहे। आई वडिलांची चिता रचलेली आहे। अग्निडाग देण्यासाठी 7 वर्षाची जनाबाई अग्निडाग देते। आता मला बाबा, माझे बाबा आणि आई गेल्या, आता मला कोण घरला पोचवणार? एक वारकरी होता आप्पांसारखा, म्हणाला बाळा आजची रात्र मंदिरामध्ये थांबून घे, उद्या सकाळी सकाळी तुझ्या तिकिटाची सोय करतोय। पण तेवढ्या रात्रीमध्ये किती चमत्कार घडला आप्पा, तुम्हाला कळलं का? तेवढ्या रात्रीमध्ये मध्यरात्र झाली, पोरीला स्वप्न पडलेलं आहे, 7 वर्षाची जनाबाई रडते, आई बाबा, आई बाबा, मी नाही हो तुम्हाला जाळलं, वारकरच ती मला सांगितलं आई वडिलांना अग्नी डाग दे, मी नाही तुमच ती जाळलं बाबा, आता मी कशी गावाला जाऊ। त्याच क्षणामध्ये पांडुरंग परमात्मा विठेवरची मूर्त प्रगट झालेली आहे। समोर येऊन जनाबाईला हाक मारतात, जना बाळा, जना
ह्या बाया पंढरपूरला येऊन दोनच दिवस झाले, माझं नाव तरी कस काहीच नाही आलं. अरे बाळा जना, तुझ्या आई वडील कुठे गेलेले नाहीयेत. तुझ्या आई वडील माझ्या हृदयामध्ये आहेत, माझ्या अंतकरणामध्ये आहेत. काही खोट बोलताय सा, लाज तरी वाटते का एवढं खोट बोलाया तुम्हाला. देवाला म्हणते जनी, बाळा मी कसं काय खोट बोलणार. तू फक्त एकदा हाक मार आई म्हणून, एकदा हाक मार बाबा म्हणून. जनाबाईने हाक मारावी. आई बोल ना बाळा, कुठे आहेस तू सांग ना मला. अरे बाळा आम्ही भगवंताच्या अंतकरणामध्ये आहोत, बाबांनीही तेच सांगितलं. त्याच ठिकाणी जनाबाईची माया विरहित झाली. दुसऱ्या दिवशी नामदेवांच्या हातात हात दिला देवाने आणि सांगितलं, नाम्या आजपासून माझ्या जनीचा सांभाळ कर. नाम्या इतका अहंकारी होता, म्हणलं बरं झालं कामवाली जितके दिवस भेटत नव्हती. अशी पोरगी भेटले चप्पळ घरी नेली आणि सांगितलं, आय हे बघ आपल्याकडे जना म्हणून मुलगी हिला ठेवायची. 14 माणसाचे भांडे घासून, कपडे धुवून, गोधड्या धुवून, वाकळ म्हणतात ते सगळं धुवून, जेवण खावण सगळं रेडी, सगळ्यांना सगळं रेडी, कारण तिच्या अंतकरणामध्ये भगवंताचं स्थान होतं. होतं की नाही? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. ओ धरिला पंढरीचा, धरिला 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 पंढरीचा चोर, गळा बांधनिया दोर. ओ धरिला पंढरीचा, धरिला थोड्या जोरात नका म्हणू देवी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधूनिया दोर. देवाला हृदयामध्ये कोंडवावा लागतो. कोंडून कोंडून धरीन जीव देह भावे पूजीन. देवाची जागाच आहे भाऊ. काय देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साकर तसा देहात परमेश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. आणि एकनाथ महाराजांनी ह्या आपल्या आतमध्ये बसणाऱ्या भगवंताची ओळख करून दिलेली. आपल्याला नुसतं आपण म्हणून सांगतोय ना मायबाबा, यांचा जरासुद्धा विश्वास नाही या गोष्टीवर. खरंच आपल्या हृदयामध्ये देव आहे. अरे ही काया नगरी आहे बाबा. या काया नगरीमध्ये, या काया नगरीला पंढरपुराची नगरी म्हणलेले. म्हणले की नाही? काया ही पंढरी महाविठ्ठल, काया ही पंढरी महाविठ्ठल, काया ही पंढरी महाविठ्ठल, काया ही पंढरी महाविठ्ठल. Yeah.
काया नगरीमध्ये चैतन्य आत्मा भगवंत आहे म्हणून हे शरीर चालतं. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते चालतं? देवाशिवाय आपण इथपर्यंत पोचू शकत नाही माई बापो. म्हणून देवाने आपल्याला ह्या इंद्रिया दिल्या, ज्ञान इंद्रिया. कशासाठी दिल्या? तोंडाने नामस्मरण करावं, मुखाने, डोळ्याने देवाला पाहावं. सदा माझा डोळा जडो तुझी मूर्ती, म्हणजे बोलावा विठ्ठल. बोलून झालं की त्याला पाहायला सुद्धा पाहिजे ना. एका गवळणीने त्याला पाहिला आणि म्हणाली, पाहिला 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 नंदा गोकुळातल्या गवळणीने नंदाचा नंदन पाहिला, तिचं मन वेधून गेलं. वेधून मन वेधिल रे देवा मन मोहिल, असलं मन मोहिल. देवाला जर पाहायचं असेल तर उभीच राहायची. उभी मी राहे वाट मी पाहे केव्हा भेटेल माझा कान्होबा मला कधी भेटेल, इतकी अवस्था होऊन जायची सज्जन हो. डोळ्याचं काजळ ती गवळणी त्या कपाळाला लावून घ्यायची, कपाळाचं कुंकू ती डोळ्यात भरत होती, पायातले पैंजण दंडात घालत होती आणि हळदीमध्ये ती मळवड भरत होती. आणि देवाला पाहायला जायची, साधन घेऊन जात होती. घागर घेऊन घागर घेऊन निघाली. वा बायना असं टचिंग झालं की म्हणतात त्या पान्य गवळण इतकं मन भुलून जावं लागलं देवाला पाहिल्यानंतर. किती भुलायला पाहिजे? गेले भुलून बाई, गेले भुलून बाई स्वर छेडी तो मुरारी, मुरली मनात मोरी, मुरली मनात मोरी, मुरली मनात मोरी. त्या गवळणीची अवस्था झाली होती ती सारखी म्हणायची, नंदाच नंदलाल महाली कुठून आला, नंदाच नंदलाल महाली कुठून आला, नंदाच नंदलाल चोरी करून गेला, चोरी पाहिजे भगवंताकडे मन. तो पाहिला होता ना तेव्हा, त्याच दिवसापासून राधिकेने काम दाम सगळं सोडलं आपल्या. त्याला तो दिसला ना जरा एखाद्या रूपामध्ये, हे मेला भिकारी आलाय असं बोलतो. देव कुठल्याही रूपामध्ये कधी हो नी तुम्ही सुर म्हणा, कधी हो नी देव भिकारी अन्नासाठी हरित पुकारी, अवती भवती असुर दिसेना शोभित आकाशी
उंबऱ्याच्या आतमध्ये तर खरोखर तुमचं दैवत आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, एवढ्यांची जर तुम्ही सेवा केली ना तर नामा म्हणे मज विठ्ठलच सापडला. परीकडी काळा पार नाही, पारच राहत नाही. नामदेव महाराजाला दोन तीन जणांनी विचारलं, नामदेवा देवळं म्हणे तुम्ही फिरवली हो, देवळं म्हणले हो फिरवली पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने. मग तुम्ही देवाला जेवायला सुद्धा घातलं हो म्हणले होय. ती देवानी त्याला विनवणीच तेवढी केली होती, रोज येतो माझा पिता त्यांच्या संगे कसे जेविता, नाही जेवला तर प्राण देईन. आता आपण पहिला उपास सोडताना देवाला दाखवतोय, पटकन दाखवतो ना आधी आपण खातोय. ह्यानी त्या देवाला दम दिला, ऐ रोज येतो माझा पिता मग त्यांच्या संगे कसे जेवता, नाही जेवला तर प्राण देईन. आता घ्या जेवून घ्या, घेऊन आलो सगळी व्यथा कथा सगळ्या संतांनी पाहिली. त्यांनी संतांनी विचारलं, नामदेवा काय भाग्यवान असाल तुम्ही, तर म्हणतात काय माहिती का नामदेव महाराज, अहो देवळं फिरवली म्हणजे काय झालं, आमच्या माता पितामुळे हे सगळं काय आम्हाला घडलेलं आहे, आणि शिवाय म्हणजे जन्म जन्मिया केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा. आम्ही जन्माला आलो संसारही आम्ही केला, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, माझा तो विश्वास पांडुरंग. देवावर संतांवर आणि आई वडिलांवर विश्वास ठेवा, नाही तुमची कार्य सिद्धीस गेली तर काय सांगू. कारण तुकोबारा म्हणतात संतांची अपाई हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करी ती सकळ तिने हा गोपाळ कृपा करी. पांडुरंग परमात्मा आपल्या कृपा करत असतो, पण आपण त्याचं नामस्मरण व्यवस्थित करत नाही. आपण त्याचं नामस्मरण कधी घेतो ऐका, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप आपा ते देवाच्या बापाचा हा बाप, देवाच्या बापाचं बाप व्हायला बसलो आपण. देव कंटाळलाय आपल्याला लक्षात ठेवा. पूर्वीची लोक 100 वर्षाचे म्हातारे व्हायचे, एवढा किती रे तो बास दिसतो त्याला घुमघुम, हे स्टेज आदरते बघा. हा ना, मी बोलताना कारण मला असं वाटतंय पंखा बिंका नसताना ताजुद्दीन महाराजासारखे जाते. त्यांनी बी असा एक जनाबाईचा झटका घेतला होता, तो झटका हृदयातच घेतला आणि जागीच पडला. कसली चाल होती मी त्याला म्हणून दाखवत्या. दरीला दरीला पंढरीचा चोरा, दरीला पंढरीचा चोरा.
खरी साक्ष्य भक्ति के लिए देने आपण त्यांचं नमाज कधी पढू शकतो का? पण त्याने अखंड आयुष्य ओतलं ते रामकृष्ण हरी म्हणायची ढप, काय ते रूपाचा अभंग, काय ती लय, वा 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 वा, मानलं त्यांना आपण भजनाचे सुख माझे मी लुटावे, गात गात माझे डोळे मी मिटावे, नका करू कोणी हो नका करू कोणी, समाधीचा भंग देवाजीच्या द्वारी आज सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, देव कोणाकोणाला कसा मृत्यू देतो, कोणाकोणाला कशा रूपात नेतो, कोणी कोणी अजून नरकाची पैजान बेडवर पडलेत, मागून नळी पुढून नळी, वय 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 वाजवणाऱ्या सुद्धा बोलतात बरं का, चालले टाळ कुटायला, तू टाळ कुठून बघ, दोन तास उभा राहून बघ, एक आलाप मरताना काय होत आहे ते तू बघून बघ, मग तू बोल। म्हणून महाराज ज्यांनी ज्यांनी जशी कर्म केली तशी तशी फळं मिळतात बरं का। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरका जाय। एक त्याच्यामध्ये प्रल्हाद शिंदेचं भावगीत एकदम करेक्ट बसतं बघा। जगी जीवनाचे सार घ्यावे जाई सत्व, जैसे जाचे कर्मा तैसे फळ दे परमेश्वर, जैसे जाचे कर्मा तैसे फळ दे परमेश्वर, क्षणिक सुखा साठी आपल्या कोणी होत नीती नष्ट, तुम्ही आजही चांगले कर्म करायला लागला आजपासून ना, उद्यापासून मागचं पायाचंच नाही, मागे झालेला पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, तुकाराम जामीन म्हणजे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, आपला तुक्या नाही आपला तुक्या नाही तू, ते तुकाराम महाराज जरी दगडा सहित वह्या तारियल्या जैसाला ह्या, दुश्मन ज्या दिवशी आपलं वर्णन करणार तेव्हा समजायचं की ह्याच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम निर्माण झालं, ह्याच्या विषयी आपल्याबद्दल काय तयार झालं, अर्थ निर्माण झाला। आणि ज्या तुकाराम महाराजांना मुंबाजी महाराजांनी रामेश्वर भट्टांनी त्रास दिला होता तेच रामेश्वर भट्ट काय म्हणत होते, म्हणे म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या धन्य तुका समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ,
ओ वह्या दगडा सहित बुडवलेल्या आपा कोरड्या निघल्यात, विचार करा त्या खायचा महिमा आहे का? चंद्र आणि सूर्य असेपर्यंत माझा ज्ञानवाणी तुकोबा, कारण ज्यांनी पाया रचला त्याला 800 वर्ष झाले, पाया ढसळला नाही, कायांची मन ढसळली, कोरोनामध्ये त्यांनी खाल्लं पिल्लं, ते म्हणले मरायचं आहे ना, मग खाऊन घेतलेलं बरं आप्पा। काही लोकांनी गाळ्यातल्या सरळ टांगल्या, कुठं कुठं टांगल्या, खुटीला, सगळं खाल्लं पिलं, डॉक्टरने सांगले अंडे खा, त्याने अंडे खाल्ले, अरे मराल रे, लवकर मराल, मेले रे काही मेले। ह्या माझ्या पवित्र देवाच्या तुळशीच्या माळेला कलंक लावू नका। आत्तापर्यंत माझ्या देवाला तुमचं काहीच आवडलं नाही, इतके कष्ट करताय ना, देवाने असा हात धरून सांगितलं का, ए बोरा कुणासाठी करतो, अरे कुणासाठी करतोस तू, हे घर कुणासाठी बांधलंय, घर असं बांधा हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जायची स्थिर आणि किंबोणा चरा चरा पणची झाला। घर असं बांधा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला जागा मिळाली पाहिजे, लक्षात आलं ना, पण तुझा आहे तुझा पाशी परी तू जागा चुकला अशी। ज्ञानोबांचं घर बा विश्वामध्ये, सांगा ना कोणाच्या मुखामध्ये ज्ञानोबा नाही, त्याचा तर मी म्हणते देहच नाही, मी तुमच्या पाया पडते सज्जनो। हे तोंड कशासाठी दिले तुम्हाला माहिती नाही, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे मन केलं आणि मग माझ्या तुकोबरांना भगवंतांनी येऊन म्हणावं, तुकोबा दानाधून केली तुम्ही संसाराची, काहीतरी थोडस माझ्याकडून मागा। नाही देवा, इतवर पोटासाठी एवढी आट्टाआट्टी केली, माझं पोट अनावर झालंय, मी दारादारामध्ये हिंडणार, लोकांच्या समाज प्रबोधन करणार, मी लोकांना सांगणार काय सांगणार, हा करुण सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घ्या पुका पुकाचे। लोकांनी फुकटचं ऐकलेले म्हणे, ए येड्या, अरे तू येडा झाला, आम्हाला येडा करतो का? बाया तर म्हणत, ऐ कवाड बंद घ्या करून, त्याने बऱ्याच लोकांना येड लावलाय त्या तुक्याने, कवाड बंद करा। नाही तर बघा, एकदा लोहगावामध्येच माहिती ना तुम्हाला, शिवबाकासार, तो शिवबाकासार झाला येडा, तो रोज जायचा तुकाराम महाराजांच्या जोडीला, बाईनी विचार केला कासार होता, त्या कासाराला ह्या तुकोबाऱ्यांचं वेड लागलं आणि रोज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला भजनाला जायचे, पण बायांना सण होत नाही, आमचा म्हातारा येडावला, आमचा बुवा येडावला, तुम्ही पहा सतत जर तुम्ही रोज कीर्तनाला भजनाला आले ना, घरात तुमची किंमत नाही, त्याला काय येड लागलं तर देवळात जाऊन बसते एवढं बोलतात, पण त्यांना कळाले तर मर दे, देवळात येऊन बसतात त्यांना वर्म कळाले बरं का। आणि अशा वेळेला माईबाप हो, एक दिवस असा आला, गावामध्ये सप्ताह होता लो गावामध्ये, तेव्हा शिवबा कासाराची बायको म्हणाली, अहो ऐकलं का, बोल ना, काही नाही, तुमचे ते तुकाराम महाराज नाही का, ते छान कीर्तन करतात, आपल्या सप्त्याला पण त्यांना 2 कीर्तनं द्या, तुमच्या ताब्यात आहे की नाही सप्ता, ज्याच्या ताब्यात असतो तोच, मी आपा तुम्हाला नाही बोलत, ज्यांच्या ताब्यात असतो तो म्हणतो, एकदा बघा तर खरं ऐकून कीर्तन, मग ते ठेवतात नाही का। मग त्यावेळेला शिवबा कासार म्हणाले, अगं अगं तुला एवढी सद्बुद्धी कशी काय आली, रोज माझ्या तुकाराम महाराजांना तू बडबड बडबड करते, ह्याने माझ्या नवऱ्याला वेड लावलं हे ते, आणि आज तुला एवढी सद, नाही नाही तुम्ही ठेवाच हो, रात्रीचं जागराचं कीर्तन आणि सकाळी काला ठेवू आपण। आणि गावकऱ्यांनी ते सगळं त्या शिवबा कासाराचं ऐकलं आणि रात्रीचं जागरणं दुसऱ्या दिवशी काला जागर झाल्यानंतर तुकाराम महाराज शिवबा कासारांच्या घरी आराम विश्रांती केली। सकाळी शिवबा कासार म्हणतात, महाराज मंदिरात जरा जाऊन येतो, काल्याचं कीर्तन या सगळी सुखसोय करून येतो, आणि मगच काय करा तुम्ही, तोपर्यंत संध्या स्नान करा, चहा पाणी घ्या, मी आलोच तुम्हाला घ्यायला। आणि असं करताना 9 वाजता टाईम झालेला आहे कीर्तनाचा, शिवबा कासाराच्या बायकोला, माऊली जरा न्हाणी घरात पाणी देताय का? हो हो देते की, 4 टोपं उकळवलेत, काही काळजी करू नका, थंडीचे दिवस आहेत ना, 4 टोपं उकळलेलं पाणी घेतलं होतं मायबापो। आणि तुकाराम महाराज न्हाणी घरामध्ये संध्या स्नान करायला बसले, एवढ्यात त्या कासाराच्या बायकोनी गरम टोपंच्या टोपं 2 अंगावर ओतली, तुकाराम महाराजांच्या जीवाची आग झाली, दाह सुरू झालेला आहे, पण तुकाराम महाराज कुणाला सांगणार, आता कीर्तनाला तर जायचं आहे, त्याच आलेल्या फोडांवर तो कमीज घातला, ते धोतर घातलं,
तो फेटा मळलेला घातला आणि कीर्तनामध्ये जाऊन म्हणतात अभंग घेतला. जाओ माझी काया लागी लावा, कोणाचा डाव कसा काढतो बघा. पण तुकाराम महाराजांना कोणाला सांगण्याची ताकद झाली नाही. संत त्याची, देवदेवतेची संत आणि निमित्त त्या प्रतिमा, काही बोलले नाही. 8-8 दिवस कीर्तन चालायचे आणि कीर्तन चालू असताना बरं का तुकाराम महाराजांकडे लक्ष जायचं. कोणाचं? छत्रपती शिवाजी महाराज बसायचे कीर्तनामध्ये. जाणता राजा कीर्तनामध्ये बसायचे आणि कीर्तनामध्ये बसल्यानंतर त्यांचं लक्ष सारखं तुकोबाऱ्यांकडे. सुभेदारांना खुणावून म्हणत होते, माळ्यांना खुणावून म्हणत होते, काय अवस्था केली या तुकोबाऱ्यांनी. फुटकाच विणा त्याला दोन तारा घाली अरे जरा पंढरीच्या दगडाचे टाळ देहाचा मृदंग. तुकाराम सोडून सारे काम भजनात दंग. पाहना सुभेदार 8 ठिकाणी धोतर फाटले हो, गाठी मारल्यात, खमिसाला ठिगळ लावले, फेटा मळलेला आहे. कारण तुकाराम महाराजांनी घरदार संसार सोडला होता. सोडिला संसार माया तयावरी, फार धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. आणि एवढा असं दुःख असताना ते देवाला सांगत होते, देवा सांग सुख दुःख देव निवारील भूक, देव निवारील भूक, राहू चवळी देवा पाशी हात जोडून पायाशी, हात जोडून पायाशी, हात जोडून. ही माझ्या तुकोबाऱ्यांच्या दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सुभेदारांसह मावळ्यांसह नजराने घेऊन आलेले आहेत. कुठे? भंडारा डोंगरावर. भंडारा डोंगर चढत आहेत आणि एवढा मोठा असणारा नजराणा, त्या नजराण्यामध्ये काय काय होतं माई बापो. हिरे माणिक होती, हलहल छत्री घोडे, अनेक प्रकारचे वस्त्र आणि द्रव्य होतं. तेवढा नजराणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज भंडारा डोंगरावर तुकोबाऱ्यांसमोर जाऊन म्हणतात, तुकोबा घ्या केवढा नजराणा, काल तुमचं कीर्तन श्रवण केलं आम्हाला फार वाईट वाटलं, काय अवस्था करून टाकली तुम्ही, तुकोबा घ्या केवढा नजराणा. माय बाप तुकोबाऱ्यांनी नजराण्याकडे नाही पाहिलं, पण तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहून म्हणलं, शिवा तुम्ही अमसनी ओळखलं नाही वाटत. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, पांडुरंगाची चरण सेवा साधण्यासाठी घरदार प्रपंचाला लात मारली. सोडिला संसार, लाथाडिला संसार, केला शण उर्मीचा मार. तुमचं येरवित्त धनाते माझा मृत्यूके समान, आणलेला नजराणा परत घेऊन जा. आणि Oh,
छळ मांडला म्हणून आम्ही एकांत पकडला. हित ते करावे देवाचे चिंतन करून या म्हणे एकविध. आणि तुम्ही आम्हाला नजरानं आणला. हा नाही नाही नाही, संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला अटकला पंढरीचा म्हणून माय बाप तो नजराणा परत गेलेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा दुसऱ्या दिवशी कीर्तनाला बसले. आणि कीर्तनाला बसले असताना त्यांच्यासाठी विजापूरच्या बादशाने पण मांडला होता, साला शिवा बसला को जो उठा केला गेला उसको 22 राज्य दिया जाएगा. पैसे मिळाल्यानंतर माणसं कुठल्याही पातळीवर जात असतात. आणि अशाच वेळेला माय बापो विजापूरच्या बादशाने 25 यवनांना पाठवून दिलं होतं. 25 यवन मंदिराच्या आजूबाजूला घेर धरून बसले होते. साला अभी शुमा बसलाय गा उसको उठा के लेके जायगा. पण पंढरीचं भूत मोठ आल्या गेल्या जडपी वाट तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी हो. पंढरीचं भूत मोठ भूत मोठ फार मोठं भूत आहे ते. ते काय एकदा लागलं ना ते सोडत नाही. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा सज्जना ते जीव फक्त तिकडं लागला पाहिजे. आणि अशाच वेळेला जय विठोबा झाल्यानंतर सारखा हात लावू नका, एकदाच आवाज चांगला द्या. दुखतं हो आमचं पोट खरं सांग, रोज रोज बोलून बोलून बोलून. जय विठोबा झाला आणि यवनाने कीर्तनाकडे नुसतं डोकावून पाहिलं. साला शिवबा बसला किधर बैठा रे, साला दिखताच नाही बैठा तो किधर बैठा. अरे नुसता कीर्तनामध्ये बघितल्यानंतर काय प्रकार घडला आपल्याला इतिहासामध्ये धडा होता. शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसले असताना यवनाने नुसतं कीर्तनाकडे डोकावून पाहिलं. सगळीकडे शिवाजी शिवाजी दिसायला लागले. ए अल्लाह ये क्या हो रहा है जिधर देखे का उधर शुभा ही शुभा दिखता है, आगे शुभा पीछे शुभा इधर शुभा उधर शुभा. ह्या बाजूला बघितलं 25 शिवाजी हातामध्ये लोगाम घोड्यावर सोडीन टाप 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 दिशेने पळत होते. आणि पळत असताना येऊन आरोळी मारत होते. देखो चला ओ शुभा बसला इधर बघा उधर बघा उधर बघा. पुढे गेल्यानंतर काय झालंय महाराज, दृश्याचा दृश्य तुझं दृश्य म्हणू के अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंद रे एक गोविंद रे तुझ सगुण के निर्गुण रे निर्गुण रे. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा पुतळा. त्या कीर्तनामध्ये देव आला होता बरं का, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा. म्हणजे कीर्तनात देव येतोय जेथे हरिभजनाचा रंग तेथे सखा माझा पांडुरंग. म्हणजे कीर्तनात पांडुरंग आहे, भजनात विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो रंगुनी जाई भक्तांचा पाहुणी लळा देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी. आणि अशाच वेळेला माय बाप यवनांच्या तावडीमध्ये शिवाजी सापडलं नाही. कारण ते खोटं दृश्य होतं त्याचं अदृश्य झालं. पण खरा शिवाजी बाकी कीर्तनामध्ये बसला होता. विजापूरच्या बादशाला सगळी हकीकत सांगितली. चला शुभा बसला हमारे आगे था लेकिन हमारे हात में मिलाच नाही. फिर किधर गया क्या पता किधर गया. त्या काळामध्ये पानाचा विडा मांडला तो कितव्या साली ऐका. मोबाईल मध्ये काय तुमचं दोघांचे, इकडे इकडे मी बघते मोबाईलच तुमच्या दोघांच्या हातात. माझी लिंक तुटते ना आप्पा. पाण्याचा विडा मांडला इथे आलं होतं आपलं
रोज 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 27 वर्ष गेले, 27 वर्ष कुत्र्यासारखं रोज हे सांगणं असतं माई बाप, रोज कुत्र्यासारखं देवाच्या दारचं कुत्र वाहून बसा, पण अज्ञानाच्या दारी जाऊन बसू नका. नवलंकाराच्या गोठी विशेष अज्ञानाच्या नलगे पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचविती. म्हणून तो पानाचा विडा कितव्या साली मांडला तो ऐका फक्त, एवढं झालं की कीर्तनच संपवते. 1659 सालाला मथुरा में मस्जिद बनती, और अगर एक शिव बारे होते तो सबकी सुनता हो जाती माई बाप. पंचवीशवनांच्या तावडी मध्ये जर का छत्रपती शिवाजी महाराज सापडले असते, राई राई एवढे बाबा चिंदड्या झाले असते. नव्हे नव्हे, प्रत्येक चौकामध्ये अफजल खान चौक असतो ना, आपण सगळे धरून बांधून मुसलमान असतो. माझं नाव नसीमबेन असतो, नसीमबेन नसीमबेन कीर्तनमा जाऊ छे. तुम्ही शाहरुख खान, रफिक भाई, मोहम्मद भाई, काही नावं असते आपल्याला, सलमान खान, आमिर खान, नुसतं सगळ्यांच्या मागे खान. पण एका खानाला खलास केल्यामुळे सगळे खान बाजूला झाले. शिवाजी महाराजांची माई बाप हो, मंदिरं कुठे दिसणार नाही. शिवाजी महाराजांची मंदिरं कुठेच दिसणार नाही माऊली, पण शिवाजी महाराजांमुळे बायांच्या कपाळाला कुंकू दिसत. शिवाजी महाराजांमुळे बायांच्या कपाळाला कुंकू दिसत. शिवाजी महाराजांमुळे बायांच्या हातामध्ये हिरव्या गार बांगड्या दिसतात. शिवाजी महाराजांमुळे बायांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसत. शिवाजी महाराजांमुळे दारामध्ये तुळस दिसते.
आणि शिवाजी महाराजांमुळे मंदिराला कळस दिसतो. अरे दारी दारी तुळस हिरवी गारा, दारी दारी तुळस हिरवी गारा, संताचा छत्रपती शिवाजी महाराज मुळे ते कुठल्याच देवाला मानत नाही. आपल्याला 33 कोटी देव कमी पडलत, अजून एखादा बाबा आला तरी म्हणू बाबा आला. पण महाराज म्हणाले आम्ही एकच देव केला, आपुला तो एक, तेने विना जीवा सुख नवे रती माईके दुःखाची जनती. इतकं सगळं वैभव त्यांच्या समोर आलं होतं. महाराज म्हणले तुकाराम महाराज, राज तुमचा नजरानं घेऊन पुन्हा मी त्या संसाररूपी जाळ्यात जाऊ, कसा तरी सुटलो त्या संसारातून आणि पुन्हा हे यरवित्त धन देऊन मला पुन्हा संसारामध्ये पाठवता. आमचं मन परत माघारी येत नाही महाराज दुसऱ्या चरणी. परत माघारी येत नाही, बंधनापासून उकळल्या गाठी देता आली मिठी सावकाश. एवढं मोठं बंधन होतं संसार प्रपंचाचं, त्या बंधनाला मी लाथ मारली, त्या गाठी मी सोडून टाकल्या आणि आम्ही युक्तीच्या खोलीमध्ये गेलो होतो. तुकाळ म्हणे नेणो युक्तीची या खोली गेली म्हणून ठेवली पायी डोई, आमचं मन सारखं तिकडेच पळत होतं. देता आली मिठी सावकाश, पण कुणाला कुणाला मिठी दिली त्यांनी बारे पांडुरंग केव्हा भेट देसी बारे पांडुरंग झालो मी परदेसी तू झाली बारे पांडुरंग
ऋषिकेशी पुरावा आहे, पण काय तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पायाने मग मिठी पडली पंढरीला, हे मन किती धावत होत देवासाठी किती धावत होत, तुमचे चरण देखली भाग केली शिणी केली देवाच्या चरणासाठी आणि आई वडिलांच्या चरणासाठी कधीच कंटाळा करू नका. आई वडील होते म्हणून ही सगळी दुनिया आपण पाहतोय, आई वडील होते म्हणून आपण संतत्वाला पोचलो, गुरुपर्यंत पोचलो, आई वडील होते म्हणून आपल्याला देव दिसला, आणि म्हणून माता विठ्ठल पिता विठ्ठल तेवढा अट्टहास करावा लागतो. या जसा ठीक केला होता अट्टहास, शेवटचा दिवस तुकाराम महाराजांचा गोड झाला. किती जगला त्याला महत्व नसतं सज्जन हो मायबाप हो. आम्ही कीर्तन करतोय आम्हाला माहिती आहे, आम्हाला कीर्तन झाल्यानंतर मागे लोक किती वाईट बोलतात, पण आम्ही तुकाराम महाराजांसारखा जनाबाईसारखा सखूबाईसारखा कानोपात्रेसारखा अट्टहास धरणार आम्ही तोपर्यंत पोचणार तिथपर्यंत. देव आमच्यासाठी सुद्धा आहेच ना, 60 वर्ष वय झालंय माझं, रोज 2-2, 3-3 कीर्तन करते, पण कंटाळा कधी करत नाही, कारण अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती, मग मी कमळापती तुझं बानाही कंटाळा पडून राहीन तय ठाई उगाच संताची आपाई. बोलणाऱ्यांना लटक्यांना कोणी बोलत नसतं, पण चांगल्यांना सगळे बोलतात आप्पा. पण खरं सांगू का तुम्हाला, जावे ज्याच्या वंशास तेव्हाकडे पाण्यामध्ये मासा कसा झोपतो. या भेटीसाठी तुकाराम महाराज काय म्हणत होते माहिना, बंधना पासून Thank you.
सोसे मन झाले हव बरी परत माघारी येत नाही तुका म्हणे देवा भरीला विठ्ठले कामा क्रोध केले घर रीते येणे सोसे मन झाले हव बरी
परत माघारी येत नाही. आणि आता एकदा सर्वांनी हात वरती करा, देवानी दिलेला हात वरती करा. ज्याचा हात खाली राहिला भले वाकडा झाला म्हणून समजा. Yeah.
रब ने हमारा सुरखी नदिया हर दिशा से सुरखी नदिया हर दिशा से बहते सागर में मिले बादलों का रूप ले बरसे हलके हलके मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा सुर को तारो मारो तमे अपनो सुर निरालो पहिला रे हरि पहिला रे हरि पहिला रे आज सोनिया दादी दो वर्षा अमृता तुम्हें माजी बनिया तेरी आज सोनिया दादी दो वर्षा अमृता तुम्हें माजी बनिया तेरी विठल नावाचे काल भरले हो विठल नावाचे काल भरले हो शाला शिकताना काम कहर रे हो विठल नावाचे काल भरले हो विठल नावाचे काल भरले हो हाथ के ओली हाथ के ओली आलो एक तारे नाम का तो तुझे पानिया भर न गए गगरिया बोरी कर गे लदाई पर जोरी नहीं रे नहीं रे महिला मंडळ वर्ग
प्रत्येकाच्या कानावर शब्द निशब्द कळणार असं साऊंड सिस्टम सुंदर असं दोन्ही मृदंगाचार्य छान असं उत्कृष्ट ज्यांनी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि त्यांच्या नादाने आपण ब्रह्मरस सेवन केलं. उत्कृष्ट असे गायनाचार्य छान अशी आमची आईसाहेब तुळस घेऊन उभी आहे. चोपदार मंडळी तुतानीवाले बाबा वा प्रत्येक शब्दाला सूर आणि सूर देणारे पेटी मास्तर आणि आज या ठिकाणी तुकाराम महाराजांसारखे विणेकरी बाबा नवे नवे ज्यांचं कसं वर्णन करावं ऐसा मारुती उपकारी तुकार लोळे ज्यांच्या चरणावरी असे मारुती हनुमंतराया बजरंग बली आणि आमच्या सर्वांचे लाडके रामाचं पिंपळाच असणारं सात आठ मंडळी आलेली आहेत त्यात आमचं आम्हाला सर्वांना सगळ्या बहिणींना पहिलं प्रथम यूट्यूबला नेणारे आमच्या आप्पासुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि आत्तासुद्धा तुम्हाला सांगते ह्या कार्यक्रमाची सुद्धा ही यूट्यूब चॅनलला दादांनी आपल्याला इथेशी सेवा दिलेली आहे. तुम्ही सर्व मंडळी मी तुम्हाला का ओरडून सांगत होते टाळी वाजवा अरे चोखोबा मेला तर त्याच्या हस्तीतून विठ्ठलध्वनी निघत होता आपल्याला थोबडं दिलं तर विठ्ठल म्हणा म्हणून म्हटलं बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. नुसतं बोलून बी चालत नाही त्याला पाहावाबी लागतो त्याला मनापासून विठ्ठलाला ते आपलासा करावा लागतो आणि तो एकदा आपलासा झाला की आपलं मन सारखं सारखं त्या भक्तीकडे वळतं. झालेली सेवा तना मनाची सोय करून तुमच्यासमोर गुंफलं पुष्पम धागा धागा अखंड विनूया विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणूया. काय सुंदर लता मंगेशकरनी गायले करचरणांच्या माघावरती मना मनाचे तंतू टाका विविध रंगे वसुंदरेने वस्त्र विनिले पांडुरंगे एकत्वाचे सूत्र धरूया धागा धागा अखंड एका धाग्यामध्ये ज्याप्रमाणे अनेक प्रकारची फुलं असतात त्याप्रमाणे आज तुम्ही आमच्या गावामध्ये एका धाग्यामध्ये विठ्ठलाच्या धाग्यामध्ये सगळी मंडळी राजहंसाची पिल्लं माझी ही कोरोनामधून मुक्त झालेली माझी ज्ञानोबाची भ्रमराज या ठिकाणी स्वास्थ असं कीर्तन श्रवण करत होते. गेले आता पावणे बारा वाजायला आले तरीसुद्धा कोणाची पापणी पडली नाही कोणी अशी ढुल नाही काही लोक असे ढुलत आणि पण माझा आवाज एवढा भरगच्चा आहे की ढुललेला उठल म्हणून सज्जन साधक झालेली सेवा पांडुरंग परमात्माच्या चरणी मारुती रायच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. जय भोले भोले.